नमस्कार, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा, मी सहशिक्षक SR शेळके, विषय मराठी, इयत्ता 4, लेक्चर 11, टॉपिक नेम आहे 7 धूळ पेरणी। तर 7 ती कविता आहे धूळ पेरणी। तर धूळ पेरणी केल्यावर पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याला पावसाळी ढग दिसताच किती आनंद होतो याचं हृदय वर्णन कवीने या कवितेमध्ये केलेलं आहे आणि ते आपल्याला आता पाहायचं आहे। तर धूळ पेरणी ही जी कविता आहे ही सर्वप्रथम ऐका। असो बरकत धूळ पेरणीला लागला मातीचा जीव झुरणीला, हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपूर मोत्यांची आस मोरणीला, येऊ नये कधी दिवस जात, कासावीस डोळे बनले जात, कोरडे नक्षत्र पूर पापणीला, आलेल आभू दूर दाटणीला, मिळता डोळ्यांना मेघूट इशारे, मातीच्या कणांना फुटले धुमारे। तर ही जी कविता आहे या कवितेचे कवी आहेत अशोक कौतिक कोळी यांनी ही कविता लिहिलेली आहे। तर शेतकऱ्याच्या मनातील भाव व्यक्त करताना कवी काय म्हणतात हे आपल्याला पाहिजे। सर्वप्रथम पहिलं जे कडवं आहे, असो बरकत धूळ पेरणीला लागला मातीचा जीव झुरणीला, म्हणजे शेतकऱ्याच्या मनातील भाव व्यक्त करताना कवी म्हणतात असो बरकत धूळ पेरणीला, म्हणजे पाऊस पडण्यापूर्वी जी आपण धूळ पेरणी केली आहे तिच्या पिकांची भरभराट होऊ दे, लागला मातीचा जीव धुरणीला। पा, पिकांच्या प्रतीक्षेत मातीचा प्राण काय झालेला आहे, झुळत चाललेला आहे आणि व्याकुळतेने ती काय माती काय करते, पावसाची वाट पाहत आहे। म्हणजे असो बरकत धूळ पेरणीला लागला मातीचा जीव धुरणीला, म्हणजे त्या ठिकाणी पाऊस पडण्यापूर्वी जी धूळ पेरणी केली आहे त्या तिच्या पिकातून भरभराट होऊ दे आणि पिकाच्या प्रतीक्षेत मातीचा जो प्राण आहे हा झुरत चाललेला आहे आणि या व्याकुळतेने ती काय करत आहे, पावसाची वाट पाहत आहे। हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपूर मोत्यांची आस मोरणीला। पा, त्या ठिकाणी हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला म्हणजे काय, ती जी शेत जमीन आहे या शेत जमिनीला हिरव्या नव्या पिकांची काय झालेली आहे, ओढ लागलेली आहे आणि टिपूर मोत्यांची आस मोरणीला, म्हणजे टिपूर मोत्यांची म्हणजे त्या कणसातून येणारे जे टिपूर मोत्यांसारखे जे दाणे आहेत त्याची आस काय झालेली, जणू त्या धरणीरूपी मोरणीला लागलेली आहे। येऊ नये कधी दिवस जाच, कासावीस डोळे बनले जाच। पा, येऊ नये कधी दिवस जाचक, जाचक म्हणजे काय, त्रासदायक, कासावीस डोळे बनले जात, म्हणजे या ठिकाणी पीक नसलेलं त्रासदायक दिवस कधी शेतकऱ्याच्या वाट्याला येऊ नयेत, म्हणजे पीक जर नसलं तर शेतकऱ्याला काय होतं, त्रासदायक होतं आणि असे दिवस, असे वाईट दिवस त्याच्या वाट्याला येऊ नयेत। त्याचे डोळे काय झाले, जणू जो चातक पक्षी आहे या पक्ष्याप्रमाणे झालेले आहे। आता चातक हा एक काय पक्षी आहे, चातक हा काय एक काल्पनिक पक्षी आहे, हा फक्त काय पावसाचे थेंब पिऊनच जगतो अशी एक आख्यायिका आहे आणि त्यामुळे या ठिकाणी त्या शेतकऱ्याला चातक पक्ष्याची उपमा त्या ठिकाणी दिलेली आहे। येऊ नये कधी दिवस जात, कासावीस डोळे बनले जात, म्हणजे पीक नसलेले जे त्रासदायक दिवस आहेत हे कधी शेतकऱ्याच्या वाट्याला येऊ नये, त्याचे डोळे जणू चातक बनून
त्या काळ्या ढगांसाठी काय झालेले आहेत, व्याकुळ झालेले आहे। आणि शेतकरी चातकासारखी पावसाची काय करत आहे, वाट पाहत आहे। तिसरं जे आहे चौथं कडवं, कोरडे नक्षत्र पूर पापनीला आलेलं आभूट दूर दाटनीला। म्हणजे कोरडं नक्षत्र पूर पापनीला आलेलं आभूट दूर दाटनीला। म्हणजे या ठिकाणी कवी म्हणतात पावसाविना कोरडे नक्षत्र गेलेलं पाहून काय झालेलं आहे, शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहे, पूर आलेला आहे। जर पाऊस नसेल तर शेतकरी काय करतो, शेतकऱ्यांनी जेवढा खर्च केलेला असतो तेवढा वायाला जातो, आणि त्यामुळे तो खर्च वायाला जाऊ नये त्यामुळे शेतकरी काय करत असतो, पावसाची वाट पाहत असतो। धूळ पेरणी झाल्यानंतर तो पावसाची एक प्रकारे वाट पाहत असतो। पावसाविना कोरडे नक्षत्र गेलेलं पाहून शेतकऱ्याला काय झालं, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रूंचा पूर आलेला आहे, आलेलं आभूट दूर दाटनीला। वा, या ठिकाणी आभूट म्हणजे काय, ढगाळ आकाश, आभूट म्हणजे ढगाळ आकाश। तर लांबवर काळ्या काळ्या ढगांनी दाटलेलं जे आभाळ आहे, त्या आभाळाकडे शेतकरी काय करतो, एक आशेने पाहत आहे, आत्ता पाऊस येईल नंतर येईल, म्हणजे एक प्रकारे त्या पावसाची तो काय करत आहे, वाट पाहत आहे। मिळता डोळ्यांना मेघूट इशारे, मातीच्या कणांना फुटले धुमारे। पा, त्या ठिकाणी मिळता डोळ्यांना मेघूट इशारे, मातीच्या कणांना फुटले धुमारे। म्हणजे त्या ठिकाणी जे काळ्या पावसाची ढगांच्या ज्या खुणा आहेत हे डोळ्यांना दिसतात, मातीचा कणंकण त्या ठिकाणी काय झालेला आहे, तरारलेला आहे, आणि जणू कणांना नवीन पालवी फुटलेली आहे। काळे ढग पाहून माती काय झालेले त्या ठिकाणी आनंदित झालेली आहे। धुमारे, धुमारे म्हणजे नवीन कोवळी पानं किंवा त्याला नवी पालवी। आणि इशारे, इशारे म्हणजे खुणा, मेघूट म्हणजे ढग, हे जे अर्थ आहेत हे अर्थ आपण अगोदर पाहतो। मिळता डोळ्यांना मेघूट इशारे, मातीच्या कणांना फुटले धुमारे। म्हणजे काळ्या पावसाळी ढगांच्या ज्या खुणा आहेत ह्या डोळ्यांना दिसतात, त्या ठिकाणी मातीचा कणंकण काय झालेला आहे, तरारलेला आहे, आणि जणू त्या कणांना काय झालेलं आहे, नवीन पालवी त्या ठिकाणी फुटलेली आहे। काळे ढग पाहून माती काय झालेली आहे, आनंदित झालेली आहे असे कवी म्हणतो। म्हणजे त्या ठिकाणी या कवितेमध्ये अशोक कौतिक कोळी जे कवी आहेत, या कवीने काय केलेलं आहे, शेतकऱ्याला पावसाळी ढग दिसताच किती आनंद होतो याचं हृदय वर्णन या कवीने या कवितेमध्ये काय केलेलं आहे, केलेलं आहे। आणि अशा पद्धतीने ही जी कविता आहे धूळ पेरणी, धूळ पेरणी म्हणजे काय, पाऊस पडण्यापूर्वी काय करतात, शेतामध्ये दाणे पेरण्याची क्रिया केली जाते, आणि ही क्रिया झाल्यानंतर तो शेतकरी त्या पावसाची काय करतो, आतुरतेने वाट पाहत असतो। आणि अशा पद्धतीने या कवितेमध्ये या कवीने हृदय वर्णन कवीने या शेतकऱ्याचं केलेलं आहे। धन्यवाद। आता नेक्स्ट लेक्चर 12 मध्ये आपण पुढचा जो टॉपिक पाहणार आहोत, गुणग्राहक राजा।